धंदा कर पेट्रोल बिटून घेऊन बघ धंदा कर जेवढी पण थप्पी आहे ना सगळ्यांकडे जाऊन मस्तपैकी एवढं सगळं बक्स घेऊन बसायचं आणि बघा हे हातात घेऊन फील तर प्रोडक्ट झाला पाहिजे त्यांना पण ती नुसतं ऐकलेलं होतं आता टच फील एक्सपिरियन्स प्रोडक्ट झालं ना टच फील एक्सपिरियन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट काय सांगते नाही तेलाचा वास चांगला वाटला ठीक आहे मग तेलामुळे बाकीचं काही घेईल शॅम्पूचा वास चांगला वाटला फेस वॉशमुळे काही वाटलं हे सर मग करेक्ट खरं पाहिजे ना मॅडम वापरून बघा एखादा एक आपला सॅम्पल द्यावा फेस वॉशचा कोण धुवायला हवा हात धुवायला हवा काय प्रॉब्लेम आहे एकदम फील टच दी प्रोडक्ट्स लेकिन कब हो सकता है शेयर करने जाएंगे तो ये प्रोडक्ट बिजनेस है ध्यान में रखना ये प्रोडक्ट शेयरिंग का बिजनेस है प्रोडक्ट से ही पैसा मिलने वाला है तो कभी इसको डिलीट नहीं करने का कि खाली प्लान बताएंगे कंसेप्टर्स भी कैसे नो प्रॉब्लम अबाउट दैट लेकिन अभी जो कंसेप्ट में नहीं आ रहा है उसका क्या करेंगे वो रॉ मटेरियल इस्तेमाल ही करना होगा शेयरिंग द प्रोडक्ट्स कल को ये कंसेप्ट में लाने के लिए आज प्रोडक्ट्स दे रहे हैं उसको बात समझ में आ रही ना कल ये बंदा कंसेप्ट में आना चाहिए इसके लिए तो प्रोडक्ट दे रहे हैं ना कम से कम वो अच्छा नहीं बोलेगा फॅमिली मध्ये कुणाला एकाला प्रोडक्ट आवडलं सगळा विषय आपला असं थोडी 100 टक्के सगळ्या फॅमिली मेंबरला आवडलं पण ह्यानं शॅम्पू आवडला ह्यानं तेल आवडलं ह्यानं अजून काहीतरी आवडलं ह्यानं काहीतरी फॅमिली मेंबर्सला कुणाला काही ना काही आवडलं सगळा विषय आणि ऑब्लिगेशन मध्ये आपण जर प्रॉपर फॉलोअप केला ना लोकांना ऑब्लिगेशन म्हणून घ्यावं लागतं लोक वगैरे थोडं कुछ तर लेते येत आपल्याला मार्केटमध्ये फिरताना कधी कधी असं होतं एखाद्या दुकानामध्ये फार साड्या काढायला लावल्या ना असे वापरायची कुठली घेऊन टाकलं कसं जायचं असं आहे ना 500-800-1000 कुठेतरी घेऊन टाक ठीक आहे 4-5 नाही घ्यायची 10,000 नाही घ्यायची एखादी घेऊन टाकायची कसं तरी वाटतं एवढं ढील एवढं कन्व्हिन्सिंग मॅडम और बताइए और कोण सा कलर और शेड या वरायटी त्या वरायटी तो सगळं दुकान गोळा करून आणतो आपण आता पाय निघतो का आपला नाही का जड जातं आपल्याला फार तो और क्या आप खाली बता बाजूवाले की दुकान से लाके देतात आप बताओ खाली आता आपण म्हणजे चाय लावूच कार्यक्रम कसं निघायचं इथं बात समजून आली ना अगर आपका सही प्रोसिजर में फॉलो अप शोध अप प्लान वगैरह सब कुछ चल रहा है ना तो उसको लेना ही मांगता है कुछ ना कुछ 100% घेणार म्हणजे शेअरिंग द प्रोडक्ट फार महत्वाचे आता हे सगळं सर मी तर लिडर आहे ना आपल्या प्लॅन वर हात आहे पकड जबरदस्त आहे कोण नाहीच बोलू शकत नाही मी प्रोडक्ट डुप्लिकेबल नाही तुम्ही जेवढी छाती ताणणार ना एमएलए मध्ये तेवढं पकडा पकडलं लक्षात ठेवा कारण ती छाती डुप्लिकेबल नाही आहे बात समजे जो लोग 1000 लोग अपना कर सकते हैं ना कॉपी वही चीज अपने कर लेगा जो लोग नहीं कर सकते इकड़े है जो लोग नहीं कर सकते कॉपी वो चीज अपने करने का नहीं तो भी समझ दोनों क्वेश्चन तुम्हारे फिर करनी चाहिए क्लियर है शेयरिंग द प्रोडक्ट्स वेरी वेरी इंपॉर्टेंट देन डेली फॉर रिचुअल 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 को क्या बोलते हिंदी में धार्मिक धार्मिक का नाम है जे रुटीन आपलं घरामध्ये आपण शुभम करोती म्हणतो एक रिच्युअल आहे ते परंपरा आहे म्हणा पद्धत आहे आपल्याकडे सिस्टमचा एक भाग आहे ते करायचंच आहे तसं काय माहितीये का डेली फॉलो तुम्ही प्लॅन गुरुवारी दाखवता आणि पुढच्या शुक्रवारी त्याला आठवण करता अरे तू आलातच कधी मागे ते ठाण्यात आपण भेटलो होतो त्याची वाट लागली तो म्हणतो काय झालं त्याची वाट लागली सगळी सर ना ओ 24 घंटा हाइट हाइट 48 तास हाइट फॉलो उसका यस नो करके बाजू में रख दो बाद में आपको कंसेप्ट के लिए नहीं बोले ना उधर आते जाते कभी फोन करके शैम्पू चिपका के आने का बस खलस जाता कुछ ना कुछ चीजें ग्रीन तंत्र आपका तंत्र सगर आणि पुढे काय माहिती आहे का तरी फॉर्म भरला नाही भरला आपल्याला माहित नाही आता ओके जो भरेल नाही भरेल प्रोडक्ट्स दिले प्रोडक्ट्स एखादा प्रोडक्ट घेतला मग आता हे बघा 125 तर 125 ओके पण समजा हा फॉर्म भरला काय सांगतात असं पण आहे का हा आता मग अजून काय दुसरं काय सो डिस्काउंट मध्ये भेटतो म्हटल्यानंतर बस मग तो उसको चीजें चाहिए अभी साइन अप हो गया अभी अगले ट्रेनिंग में बोला उसको ड्यूटी में शेयरिंग द प्रोडक्ट फॉलो अप इज वेरी वेरी इम्पॉर्टंट आता हे सगळं आपल्याला बांधून घ्यायचे स्वतःला हे आपण काय काय करू शकणार आहे त्याच्यावर रिअलिस्टिक आपण जाऊ की मेचं टार्गेट आपल्याला काय करायचं आता मी फुल टाईम आहे फॉर एक्झाम्पल सरांच्या माझ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये फरक पडणार की नाही नाही इथं कधी कधी एलडीपी मध्ये जोश मिळतो लाख रुपये मला पण लाख पाहिजे तुम्हाला सांगेल लाख रुपये मी उद्या नोकरी सोडतो का दंड जप कोणार ना ते पण भागवणार आहे सर नु करेक्ट तर ह्या पहिल्याच्या दोन ओळींमध्ये लिहिले ना ही आपली मंथली कमिटमेंट आहे की मी हे मंथली करणार आहे रोज कर मंथली म्हणजे ह्या महिन्यासाठीचा प्रोजेक्ट की मी रोज करणार आहे बात क्लिअर आहे तुम्ही वरची क्लिअर लक्षात घ्या तुम्ही क्लिअर आहात आणि तुम्हाला जर क्लिअर नाही झालं तर खाली क्लिअर होणार
नाही. ओके, त्याच्यापुढे आता एफर्ट्स आपण रोज काय घेणार आहे, एक तारखेपासून 31 तारखेपर्यंतचे कॉलम्स दिलेले आहेत, एक ते 31 पर्यंत रेडीमेड दिले, तुम्हाला काही कार्यक्रम करायची गरज नाही, उभ्या त्या ऍक्टिव्हिटीज लिहिलेल्या आहेत आणि आडव्या काय डेट्स आहेत, 1, 2, 3, 4, 5 असे, करेक्ट आहे, पाचच ऍक्टिव्हिटीज आहेत, 5, 5, 5 असे त्याच ऍक्टिव्हिटी आहेत, फक्त इथे काय 1 ते 10 तारीख, 11 ते 20 तारीख आणि 21 ते 31 तारीख, म्हणजे पाचच ऍक्टिव्हिटी, अख्खा पाच जर दिसलं तरी पाचच ऍक्टिव्हिटीज आहेत. ओके, पहिली ऍक्टिव्हिटी जी वर लिहिलीच आपण, डेली लिस्ट अपडेट मी आज किती केली, आता हे वर तर लिहून ठेवलं, रोज 10 नावं लिहिणार, मोटिवेटिव असतं नाही लगेच, आता आज पण इतर इतर भाग लिहिणार आपण काय, आता उद्या गेल्यानंतर अच्छा ते 2 नावं लिहायची होती ना, कुणाची लिहून कुणाची ऍड करू, कमीत कमी ऍक्टिव्हिटी चालू झाली, आता मोबाईल चालेल किंवा बाजूवरच नव्हतं लिहिलं, बरं आधी सगळी जगाची लिहिन आणि आपल्या अपार्टमेंटमध्ये लिहिणार नाही, आणि एक दिवस असं येईल की आता कुठलंच जगातलं सुचत नाही, तेव्हा कमीत कमी झक मारून काय करेल, आपल्या आजूबाजूची लिहिली, आणि लिहिली तर पुढच्या प्रोसिजरला जाईल, ये आपको पुश करेगा, डेली बेसिस पे पुश करेगा, येस ऑर नो, आणि याची काही नाड्या आपण ऑफिस मध्ये ठेवणार, उसके बगैर तो होता ही नहीं, करेक्ट, आता मी माझा ह्याच्यातलं व्हॉट्सअप मध्ये तुम्हाला पाहिजे मेसेज करून टाकतो. ओके, काल ते सकाळी मला म्हटले की आपण संध्याकाळी मेजरमेंट घेऊ, आमचं इन्स्ट्रक्टर म्हटले, आता गडबडीत नाही म्हणजे गर्दीत नाही, जेव्हा त्यांनी व्यवस्थित सगळं मेजरमेंट्स घेऊ, वेट घेऊ, आमच्या घेऊ, चार्ट भरू, म्हणजे काय कुठपर्यंत आलो आपण, आता त्यांचा व्हॉट्सअप तर नाही माझ्या डोक्यात फिरत होतं, पण एक व्यक्ती घरात येऊन बसली ती लवकर गेलीच नाही, त्यांचे प्रॉब्लेम सुद्धा थोडे ती जर सॉल्व्ह करण्यामध्ये बसला, तर त्यांचा व्हॉट्सअपला मेसेज येऊन पण गेला, तो मी कधी बघितला, रात्री बघितला, त्यांचा आला होता मेसेज, माझ्या मी याच्याप्रमाणे गेलो की जिम बंद व्हायच्या अगोदर आपल्याला जायचंय. ओके, आता त्यांनी फॉलोअप लगेच ठेवला होता मला, ओके गुड, माझ्या आतमध्ये फिलिंग निर्माण झालं की यार सकाळचं यांच्या डोक्यात ठेवलं त्याने आणि मी नाही पोचलो त्याने, तर मी व्हॉट्सअपला मला पिन करून ठेवलं की येत आहे का नाही, ते किती वेळेला निघणार आहे, आणि ते मी जाऊन आल्यानंतर बघितलं, ठीक आहे आता मला जायचंच होतं, मी कमिटेड होतो पण झालं, समजा एखादं टंगम झालं कसं झालं असं सर झालं तर झालं, पण घरचं नाही झालं ते का बदलणार आहे का बघितल्यामुळे, आणि समजा ते सहज व्हॉट्सअप अच्छा विचारलंय का मी गेलं बरं सर बोलू ना आपल्याला असं झालं असतं, हे सर्व करेक्ट, तर पहिलं आपण काय लिहितो लिस्ट अपडेट आज किती गेली ते फिगर लिहायची, प्रॉस्पेक्टिव्ह कॉलिंग मी आज प्रॅक्टिकली किती गेले ते लिहायचे, आज मी शोध प्लॅन किती गेला, मी गेस्ट काउंट म्हणत नाही, आता मी तुम्हाला गेस्ट काउंट विचारला होता, ओके, तर गेस्ट काउंट मी म्हणत नाही, गेस्ट एक गेस्ट असू द्या मॅक्झिमम अख्खा सेमिनार तुम्ही घ्या 100 लोकांचा चालेल, तो काय प्लॅन आहे 100 प्लॅन नाही ते तुम्ही म्हणत झालं महिन्याचं मोठं तिच्या आलं एका दिवशी मोठा सेमिनार घेऊन, इट्स अ वन प्लॅन, एक व्यक्ती आहे की 50 व्यक्ती तिथे बसले प्लॅनमध्ये, तो एकच प्लॅन क्लिअर, तर आपल्याला लिहायचं आहे की डेली प्लॅन किती शो करते आपण, डेली किती शेअर दी प्रोडक्ट्स केले, म्हणजे प्रोडक्ट्सने वेगळेवेगळे, एका ठिकाणी जाऊन एक प्रोडक्ट म्हणजे एक शेअर केला, दुसऱ्या ठिकाणी शेअर केलं, तिसऱ्या ठिकाणी शेअर केला, असे प्रोडक्ट शेअरिंग आपण किती केले, मग तुम्ही दुसरा तो काय मुंबईची धावपळ पुण्याच्या घरी जाऊन पांडवला पांडवली वेळ ज्यूसवाल्याला ज्यूसवाल्या रसवंती गृहाची तर ज्यूस पिला त्याचे पैसे देवनजन शांतपणे झाले पाहिजे, कुठेही शेअर होतात प्रोडक्ट, कुठेही वाशीच्या मॅक्झिमम शोरूम्सला आम्ही प्रोडक्ट विकला होता काचीचा, त्यावेळेस स्पार्कल नव्हतं, आम्ही प्रोडक्ट थैलीमध्ये घेऊनच पुरत काही नाही की आम्हाला माहिती पाला घेऊन पडायचं झालं, कमीत कमी बेस्टचा कार्यक्रम तरी होईल, भात सांगून येते ना त्यात सगळं नेटवर्क मी बसवरती बिल केला, टू व्हीलर सुद्धा माझ्याकडे त्यावेळेस बघून होते नव्हते 505 मॅक्झिमम किलोमीटर सीबीडी ते भांडरा 505 मॅक्झिमम बस समजे सो बस से ट्रेन से ही किया है सब कुछ लेट हो भी कभी का बात है 98 का बात है फोन नव्हता मोबाईल नव्हता करेक्ट हे पाच गोष्टी ओके शेअर द प्रोडक्ट त्याच्यानंतर परत एकदा काय झालं फॉलोअप आता वरती जे वाचलं तेच आपलं फक्त खाली आहे फक्त काय आपण रोज लिहिणार आहोत त्याच्यामध्ये रोज लिहिणार आहोत आणि हे प्रामाणिकपणे रोज लिहिणार आहोत मग तुम्ही मला चॅलेंज करा की सर 3-4 महिन्यामध्ये 1,00,000 रुपये ठोकायचे येस ठोकणार उत्तर मिळाल कशावर डिपेंड आहे प्लॅनवर पण डिपेंड नाही आहे ठीक आहे प्लॅनमध्ये भरभरून दिले तो भाग वेगळा आहे ओके कितीतरी कंपनीचे खूप चांगले चांगले प्लॅन आहेत की आपण पण दिले असतील कधी कशात कोणाला कधी ठीक आहे ओके फाईन डिलीट इट नाव इरेज रफ करूया
अंत प्रॉपर सिस्टम नाही. सिस्टम ॲक्च्युली काय असते, तुम्ही आत्तापर्यंत फक्त कदाचित ट्रेनिंग्समध्ये मोटिवेशनच घेतलं असेल मॅक्झिमम. ओके, रोज डेली बेसिसवरती डायरी लिहावं सांगितले मी, पण सांगितली पण तुम्हाला. आणि मी हा आजचा प्रोग्राम तुम्हाला थोडंसं लवकर घेतो आहे, डेली बेसिसमध्ये घेतो मी तो आत्ता लवकर घेतो येईल, कारण आपल्याला चुकायचं नाही, चुकायला वाव ठेवायचा नाही. एक घेऊ आणि एक पास करू, म्हणजे एक ठेवा आणि बाकीचे पास करू. आता याच्यामध्ये पहिल्या टेबलच्या खाली रिझल्ट स्कोर रिझल्ट स्कोर किंवा एफर्ट स्कोर लिहिलं असेल बघा, दोन टेबलच्या मधली लाईन ही वही लाईन इथे काय लिहिलं बघा, रिझल्ट स्कोर किंवा एफर्ट स्कोर असं दोन गोष्टी असतात. ओके, एक शीट तुमच्याकडे पाहिजे रिझल्टची आणि एक पाहिजे एफर्ट शीट, दोन. ओके, काही ठिकाणी हा रिझल्ट एफर्ट.